नमस्कार मित्रांनो, एनजी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आरोग्य विभाग ग्रुप डी आणि ग्रुप सीसाठी अतिशय इम्पॉर्टंट असे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे आपला, पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? तरी ते विचारले, पहा, पहिली महिला अध्यक्ष म्हणजे जी आपली राष्ट्रीय काँग्रेस होती किंवा राष्ट्रीय सभा होती, तिची पहिली महिला अध्यक्ष कोण असं विचारलंय. तर त्याचं उत्तर आहे, पहा, ॲनी बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आणि इथं तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की ॲनी बेझंट कधी अध्यक्ष होत्या, तर त्याचं उत्तर आहे 1917 आणि हे अधिवेशन कुठे होतं, तर त्याचं उत्तर लिहायचं आहे कलकत्ता अधिवेशन. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की भारतीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष इथं विचारलंय, त्याचं उत्तर आहे ॲनी बेझंट. आणि असाही प्रश्न येऊ शकतो की ॲनी बेझंट कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या, तर त्याचं उत्तर लिहायचं आहे 1917 कलकत्ता अधिवेशनाच्या. त्याचबरोबर इथं असाही प्रश्न आलेला आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला कोण. जर असं आलं की पहिली भारतीय महिला कोण, तर त्याचं उत्तर लिहायचं आहे सरोजिनी नायडू. म्हणजे फरक लक्षात ठेवायचा आहे, पहिली महिला विचारलं तर ॲनी बेझंट, आणि पहिली भारतीय महिला जर असं विचारलं तर सरोजिनी नायडू. आणि सरोजिनी नायडू कधी होत्या, तर 1925 कानपूर अधिवेशन. हे पण लक्षात ठेवायचं आहे, 1925 कानपूर अधिवेशन. इथंही प्रश्न आलेला आहे की सरोजिनी नायडू कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या, तर त्याचं उत्तर आहे कानपूर अधिवेशनाच्या. आणि कानपूर अधिवेशन कधी झालं, तर 1925. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहा, आपला भारताच्या बुधान चळवळीचे जनक कोण. तरी ते विचारलं आपल्याला, जी भारतातील बुधान चळवळ झाली तिचे जनक कोण आहेत, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, विनोबा भावे. पुढचा प्रश्न आहे आपला, मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, इथं विचारलं आपल्याला मराठी भाषेतील पहिले दैनिक विचारलं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं, दैनिक. आणि पहिलं दैनिक होतं ज्ञानप्रकाश, लक्षात ठेवायचं आहे. आणि जर इथं विचारलं असतं की मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते, वृत्तपत्र कोणते, तर त्याचं उत्तर आलं असतं दर्पण. आणि दर्पण कोणी चालू केलं, तर बाळशास्त्री जांभेकर. हे पण लक्षात ठेवायचं आहे, दर्पण वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर. म्हणजे पहा, मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते, तर त्याचं उत्तर आहे ज्ञानप्रकाश. आणि मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते, जर असा प्रश्न आला असता, तर त्याचं उत्तर लिहायचं आहे दर्पण. आणि ते कुणी चालू केलं होतं, बाळशास्त्री जांभेकर यांनी. हे पण लक्षात ठेवायचं आहे, खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहा, आपला 4 उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले. तर इथं विचारलं आपल्याला, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले असं विचारलंय, तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे आकाशवाणी केंद्र चालवले. पहा, इथं असाही प्रश्न आलेला आहे की 1942 चले जाव चळवळीच्या वेळेस भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोणी चालवले होते, तर त्याचं उत्तर लिहायचं आहे उषा मेहता. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, भूमिगत आकाशवाणी केंद्र उषा मेहता, आणि कुठे चालू केले, तर मुंबई शहरामध्ये. पुढचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात 240 किल्ले होते, त्यापैकी किती किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले होते. तर इथं विचारलं आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये 240 किल्ले होते, आणि त्यापैकी किती किल्ले त्यांनी स्वतः बांधले होते असं विचारलंय, तर त्याचं उत्तर आहे 111 किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले होते. पुढचा प्रश्न आहे आपला 6, जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण होते. तर इथं विचारलं आपल्याला, जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण होते, तर याचं उत्तर आहे कुसुमाग्रज. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय होतं, तर वी वा शिरवाडकर. हे पण लक्षात ठेवायचं आहे, शिरवाडकर. इथं पण असा पण प्रश्न आलेला आहे बऱ्याच वेळेस की कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव काय, तर त्याचं उत्तर लिहायचं आहे विष्णू वामन शिरवाडकर. आणि त्यांचं जालियनवाला बाग हे होतं. आणि इथं आणखीन असा प्रश्न येतो इतिहासाला धरून की जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं, तर त्याचं उत्तर आहे 13 एप्रिल 1919 झालं. आणि कुठं झालं, तर अमृतसर शहरामध्ये. हे पण लक्षात ठेवायचं आहे, अमृतसर शहरात झालं जालियनवाला बाग हत्याकांड. कधी झालं, 13 एप्रिल 1919 झालं. कोणी गोळीबार केला, तर जनरल डायरने गोळीबार केला. हे पण लक्षात ठेवायचं, इथं असा पण प्रश्न आलेला आहे की जालियनवाला बाग हत्याकांडात गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला, तर त्याचं उत्तर लिहायचं आहे जनरल डायर. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, पहा, आपला 7,
स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली, तर इथे विचारलंय स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली, तर त्याचं उत्तर आहे 1905 ला। आणि का झाली ती, तर बंगालची फाळणी करण्यात आली होती त्यामुळे बंगालमध्ये स्वदेशी चळवळ चालू झाली होती। असाही प्रश्न येऊ शकतो की स्वदेशी चळवळ कुठे चालू झाली, तर बंगाल। आणि त्याच चळवळीला इला दुसरं नाव पण होतं पहा, वंगभंग चळवळ, हे पण लक्षात ठेवायचं आहे, वंगभंग चळवळ। आणि कशामुळे चालू झाली होती, तर बंगालची फाळणी केल्यामुळे चालू झाली होती। आणि बंगालची फाळणी रद्द कधी केली असा पण प्रश्न आलेला आहे, तर त्याचं उत्तर लिहायचं 1911 ला बंगालची फाळणी रद्द केली। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि व्हिडिओ संदर्भात काही बदल असतील किंवा काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून आम्हाला सांगू शकता। आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा 8 नंबरचा, केसरी ह्या वृत्तपत्राचे जनक कोण होते। तर इथे विचारलं आपल्याला केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण होते, तर त्याचे जनक होते पहा लोकमान्य टिळक। आणि इथं असाही प्रश्न आलेला आहे की केसरी वृत्तपत्राची सुरुवात कधी केली, तर त्याचं उत्तर आहे 1881 केली। आणि त्याचे संपादक कोण होते, असाही बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे। आणि याची स्थापना केली होती पहा लोकमान्य टिळक यांनी। आणि ते कधी स्थापन केलं, तर 1881 स्थापन केलं, हे पण लक्षात ठेवायचं आहे। केसरी आणि मराठा वृत्तपत्र, त्याचबरोबर मराठा वृत्तपत्र लोकमान्य टिळक। आणि हे जे मराठा वृत्तपत्र होतं ते इंग्लिशमधून असायचं, हे पण लक्षात ठेवायचं आहे। असा पण प्रश्न आलेला आहे की मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेतून होतं। आणि केसरीचे संपादक कोण होते, तर गोपाळ गणेश आगरकर, हे पण लक्षात ठेवायचं आहे की आगरकर हे केसरीचे संपादक होते, कारण स्थापना लोकमान्य टिळक आणि संपादक आगरकर। आणि मराठाचे संपादक मात्र स्वतः लोकमान्य टिळक होते। आणि मराठा हे इंग्लिश भाषेतून वृत्तपत्र निघायचं। पुढचं प्रश्न आहे पहा आपला, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले। तर इथे विचारलं आपल्याला डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले, तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे। आणि असा पण प्रश्न खूप वेळेस आलेला आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कुठे लिहिले, तर त्याचं उत्तर आहे अहमदनगर इथे, अहमदनगर महाराष्ट्रातील जे अहमदनगर आहे तिथं त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, कारण ते अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये जेलमध्ये म्हणजे तुरुंगामध्ये असताना त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं होतं। पुढचा प्रश्न आहे पहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, सातवहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र टिंबटिंब होते। तर इथे विचारलंय सातवहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते होते, इथं विचारलंय, तर त्याचं उत्तर आहे पहा पैठण होते। किंवा इथं असाही प्रश्न आला असता की सातवहन साम्राज्याची राजधानी काय होती, तर त्याचं उत्तर सुद्धा काय लिहायचं आहे पैठण। आणि त्यावेळेस पैठणचं काय नाव काय होतं मित्रांनो, तर प्रतिष्ठान हे नाव होतं। हा तर प्रश्न खूप वेळेस आलेला आहे की सातवहन कालखंडामध्ये पैठणला काय नावाने ओळखायचे, तर प्रतिष्ठान। आणि हेच त्यांचं राजधानीचं पण ठिकाण होतं, हे पण लक्षात ठेवायचं आहे की त्यांची राजधानी प्रतिष्ठान होती किंवा पैठण होती। पुढचा प्रश्न आहे कोविड-19 प्रसार रोखण्यासाठी ऑपरेशन शील्ड कोठे राबविण्यात आले। तर इथे विचारलंय कोविड-19 प्रसार रोखण्यासाठी ऑपरेशन शील्ड कोठे राबवण्यात आलं, तर हे दिल्ली शहरामध्ये राबवण्यात आलं, तर लक्षात ठेवायचं ऑपरेशन शील्ड दिल्ली शहर। पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज खालीलपैकी कोण। तर इथे विचारलंय आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण, तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली। पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा, अतिशय महत्त्वाचा आहे, कोणाच्या स्मरणार्थ राफेल विमानाच्या शेफ्टीवर BS अशी आद्याक्षरे कोरण्यात येणार आहे। तर इथं विचारलंय राफेल विमानाच्या शेफ्टीवर BS अशी अक्षरं कोणाच्या स्मरणार्थ कोरण्यात येणार आहे, तर त्याचं उत्तर आहे बिरेंद्र सिंग धानोया, लक्षात ठेवायचं बिरेंद्र सिंग धानोया त्यांची BS अक्षरं कोरण्यात येणार आहेत। किंवा इथं असाही प्रश्न येऊ शकतो की राफेल विमानाच्या शेफ्टीवर कोणती अक्षरं कोरणार आहे, तर त्याचं उत्तर लिहायचं आहे BS, आणि कोणाच्या स्मरणार्थ, तर बिरेंद्र सिंग धानोया यांच्या स्मरणार्थ। आणि हे राफेल विमान आपण कोणत्या देशाकडून घेतलं असा पण प्रश्न आलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे आपण फ्रान्स देशाकडून राफेल विमानं खरेदी केले। आणि किती केले, तर आपण 36 म्हणजे 36 राफेल विमानं फ्रान्सकडून घेणार आहोत, हे पण लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा, नुकताच 11वा मैत्री दिवस भारतीय लष्कराद्वारे कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला। तर इथे विचारलंय
मैत्री दिवस भारतीय लष्कराद्वारे कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश राज्य. पुढचा प्रश्न आहे, कालेश्वर उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, कालेश्वर उपसा सिंचन प्रकल्प हा तेलंगणा राज्यात आहे आणि हा कालेश्वर उपसा सिंचन प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प, हे पण लक्षात ठेवायचं की हा जगातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे 15 नंबरचा, सरिता देवी या खालीलपैकी कोणत्या खेळासाठी जगप्रसिद्ध आहेत? तर इथे विचारलं आपल्याला सरिता देवी या कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे, तर त्याचं उत्तर आहे मुष्टियोद्धा. पुढचा प्रश्न आहे आपला, जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला? तर इथे विचारलं आपल्याला उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला, तर त्याचं उत्तर आहे चार्ल्स डार्विन यांनी मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. लक्षात ठेवायचं आहे चार्ल्स डार्विन. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे त्यामुळे उत्तर याचं पाठ करून टाकायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर त्याचं उत्तर आहे डी जीवनसत्व, लक्षात ठेवायचं आहे. आणि कोठे तयार होते? तर त्वचेच्या खाली, हे पण लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे की डी जीवनसत्व कोठे तयार होते, तर त्वचेच्या खाली. आणि कधी तयार होते? तर सकाळी सूर्यप्रकाशामध्ये, म्हणजे कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये. पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा, लहान मुलामध्ये रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर इथे विचारलंय लहान मुलामध्ये रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, तर त्याचं उत्तर आहे ए जीवनसत्वाच्या, म्हणजे अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा होतो. लक्षात ठेवायचं अ जीवनसत्वाच्या अभावामुळे. आणि इथं पा मुद्दाम आपण उत्तर चुकावं यासाठी इथं आपल्याला काय विचारलंय, लहान मुलामध्ये असा पर्याय दिलाय की लहान मुलामध्ये रात आंधळेपणा कशामुळे होतो. तर मित्रांनो, लहान मुलं असू किंवा मोठा माणूस असू, दोन्हीमध्ये सुद्धा रात आंधळेपणा हा अ जीवनसत्वामुळेच्याच अभावामुळे होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. रात आंधळेपणा अ जीवनसत्व. पुढचा प्रश्न 19 नंबरचा, स्पायरोगायरा टिंबटिंब शेवाळ आहे? तर इथे विचारलं आपल्याला स्पायरोगायरा हे टिंबटिंब शेवाळ आहे, तर पायरोगायरा हे हरित शेवाळ आहे, लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न 20 नंबरचा, टिंबटिंब रक्त घोटण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात? तर इथे विचारलंय रक्त घोटण्याची क्रिया सुरू करण्याचं कार्य कोण करतात, तर त्याचं उत्तर आहे रोहित रक्तकणिका, किंवा त्यालाच प्लेटलेट्स म्हणतात, जे रक्त घोटण्याची क्रिया सुरू करण्याचं कार्य करतं. पुढचा प्रश्न आहे, सूर्यफूल ही टिंबटिंब वनस्पती आहे? तर सूर्यफूल ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. पुढचा प्रश्न आहे, बर्फ पाण्यावर तरंगतो काळ ओळखा? तर इथं आपल्याला सांगितलंय की बर्फ पाण्यावर तरंगतो या वाक्याचा काळ कोणता, तर या वाक्याचा काळ आहे मित्रांनो वर्तमान काळ. पुढचा प्रश्न आहे 23 नंबरचा, अनुनासिक वर्ण ओळखा? तर इथं आपल्याला अनुनासिक वर्ण ओळखायला सांगितलेत, तर याचं उत्तर आहे त्र. आणि किती अनुनासिक वर्ण आहेत मित्रांनो? 5 अनुनासिक वर्ण आहेत, त्यांनाच परसवर्ण म्हणतात. असा पण प्रश्न आलेला आहे की अनुनासिक वर्णांना दुसरं नाव काय आहे, तर त्याचं उत्तर आहे परसवर्ण. आणि किती आहेत? 5 आहेत. ते 5 तुम्ही काय करायचं मित्रांनो, तोंडपाठ करून टाकायचे लक्ष. पुढचा प्रश्न आहे, सुंदर फूल या अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा? तर इथं काय सांगितलं आपल्याला, फूल या शब्दाचं लिंग ओळखायला सांगितलंय, तर त्याचं उत्तर आहे पहा नपुसकलिंगी, कारण आपण काय म्हणतो ते फूल, लक्षात ठेवायचं ते जर असेल तर ते काय असतंय नपुसकलिंगी असतंय. 25 नंबरचा, माळ या शब्दाचे अनेक वचन करा? तर इथं आपल्याला माळ या शब्दाचे अनेक वचन करायला सांगितलंय, तर त्याचं अनेक वचन होईल माळ माळा. पुढील पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? तर याचं उत्तर आहे किलो या शब्दाचे सामान्य रूप काय होते, तेच राहते. पुढचा प्रश्न आहे, निरंतर या शब्दाची संधी ओळखा? तर इथं त्यांनी निरंतर या शब्दाची आपल्याला संधी ओळखायला सांगितली, तर त्याचं उत्तर आहे नि अधिक अंतर, म्हणजे निरंतर, लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न आहे, समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? तर समिती हे नाम सामान्य नाम आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो. नाम प्रकरणावरती एक प्रश्न 100% असतो, त्याचबरोबर संधी या प्रकरणावरती सुद्धा एक प्रश्न असतो. त्यामुळे तुम्हाला संधी, नाम, नामाचे प्रकार आणि सर्वनाम हे प्रकरण चांगले करायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, ते खूप कठोर आहेत या वाक्यातील सर्वनाम काय? पहा आता सांगितलं होतं मी की सर्वनाम या चॅप्टर वरती महत्त्वाचे प्रश्न येतात, तर इथं आपलं काय सांगितलंय ते खूप कठोर आहेत या वाक्यातील सर्वनाम काय,
तर याचं उत्तर आहे या वाक्यातील ते हे सर्वनाम आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 30 नंबरचा, सदू बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा। सदू बैलाला मारतो या वाक्यातील कर्म आहे मित्रांनो, बैलाला हे मित्रांनो कर्म आहे, लक्षात ठेवायचंय। सदू बैलाला मारतो यातील कर्म काय आहे, बैलाला। आणि जर कर्ता विचारला असता तर त्याचं उत्तर आलं असतं सदू, असे पण लक्षात ठेवायचंय। कर्ता विचारला असतं तर सदू, आणि क्रियापद विचारलं असतं तर काय आलं असतं, मारतो हे क्रियापद आलं असतं। हे पण लक्षात ठेवायचंय की मारतो हे क्रियापद आलं असतं। मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आणखीन कोणते प्रकारचे व्हिडिओ बनवायचे यासाठी नक्की कमेंट करा। थँक्यू मित्रांनो।